चिपळूणमध्ये वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टतर्फे कृषी महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. या कृषी प्रदर्शनाचा शुभारंभ सहकार मंत्री वळसे पाटील यांच्या हस्ते आज झाला आहे. अनेक वर्षांनी चिपळूणमध्ये शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या या प्रदर्शनामध्ये विविध प्रजातीचे पशुधन, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त स्टॉल्स, शेतीविषयक मार्गदर्शन आणि शेतीउपयुक्त अनेक वस्तूंचे स्टॉल्स उपलब्ध झालेले आहेत. वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव व सपना यादव यांच्या संकल्पनेने आयोजित हे प्रदर्शन 3 दिवस खुले राहणार आहे. या संपूर्ण प्रदर्शनाचा आढावा घेतलाय आमचे चिपळूणचे ब्युरो चीफ महेंद्र कासेकर यांनी. डेअरी इथंच राहणार आहे, डेअरी काय कुठे जाणार नाही. आणि फक्त तसं जर मॅनेजमेंट दुरुस्त करायचं असेल तर इलेक्टेड मॅनेजमेंटच्या ऐवजी प्रोफेशनल मॅनेजमेंटच्या हातामध्ये ती देऊन त्याच्यामधून त्या डेअरीला रिव्हाईव्ह करायचं आणि पुन्हा मग सरकारी सहकाराच्या माध्यमातून लोकांच्या ताब्यात द्यायची. मी निश्चित कोकणामधल्या सर्व पक्षाच्या प्रमुख लोकांना घेऊन एकत्र बसेन आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडून एकदा ज्या त्यांच्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना समजावून घेऊन आज कोकणामध्ये रोजगार निर्माण करण्याचं काम हे भविष्यकाळात करायचं आहे आणि त्याच्यासाठीचा हा प्रयत्न आहे. चिपळूणमध्ये वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट याच्या वतीने कृषी पशुसंवर्धन प्रदर्शन 2024 आजपासून सुरुवात झालेली आहे. वळसे पाटील यांच्या हस्ते आज शुभारंभ झालेल्या कार्यक्रमात वेगवेगळे पशु, घोडे, बकऱ्या, कोंबड्या आणि मोठं पशुधन आलेलं आहे. कोकणात पहिल्यांदाच हा अभिनव उपक्रम राबवला जातोय. आपल्यासोबत एक आकर्षण ठरणारा मोठा रेडा आपल्या समोर आहे, त्याचे मालक आहेत आपल्या समोर, त्यांच्याकडे जाणून घेऊया. सर, काय सांगाल, हा कोणत्या प्रकारचा रेडा आहे आणि याची माहिती जरा सांगाल. हे जात आहे जात मोराव, हे नक्की श्री गजेंद्र रेडायचं नाव, गाव मंगसुळी, कागवाड तालुका, बेळगाव जिल्हा. साधारण या रेडीची किंमत काय, ह्याला काय किती मशागत करावी लागते, काय खायला द्यावं लागतं, कशी निगा राखावी लागते? इथे दररोज 15 लिटर दूध आहे, तिला 15 लिटर दूध आहे, 2-3 किलो चपरूशी अंडा आहे, पेंड आहे, आट्टा आहे. तर आता 1.5 कोटीची मागणी आहे तिला, 1.5 कोटी. जरा का मी 2 टन बोजी आहे तिचं आणि तिचं मुलगा होय, तिचं पैदास, तिला 5 लाख परत मागणी आहे तिला. याचं वय किती? तिचं 1.5 वर्ष झालं आता. तिचं नाव बाहुबली. बाहुबली नाव दिलेलं आहे. तुम्ही पिक्चर मधला बाहुबली बघितला असाल, पण हा छोटा बाहुबली त्याला 5 लाखाची मागणी आहे. 5 लाखाला त्याची मागणी आहे. पण मला सांगा, एवढी सगळी संपत्ती तुम्ही गोळा करून ठेवलेली आहे, यांना जे पोसायला लागतं त्यासाठी तुमचा सोर्स ऑफ इन्कम काय आहे? इन्कम आमची 50 मसरे आहे घरी. हा 100-200 लिटर दूध आहे. ते घरचं आहे ना, आमचं घरचं आहे. यायला पंजाबकडे आणलं थार्यानं, 1,40,000 देऊन हे आपल्या घरी जमलंय. 1,40,000 देऊन हे यायला आणलं तर. अच्छा, हे घरी जमलंय. हे घरी जमलं होय. त्यानंतर हे जमलंय, म्हणजे तिसरी पिढी तुमच्याकडे. हा, पशुधनांपैकी पशुवर प्रेम असणारे अनेक जे शेतकरी आहेत ते या ठिकाणी इथं सामील झालेले आहेत. आपल्या मुलासारखी मुलासारखं सांभाळ ती लोक ह्या बछड्यांचं करतात आणि बछड्यापासून मोठ्या होईपर्यंत त्यांचं संगोपन केलं जातं. खूप महागडे पशुधन आहेत हे या प्रदर्शनामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही आवर्जून या चिपळूणच्या बहादूरशेन शेख नाका या ठिकाणी. हे जे प्रदर्शन आहे ते पुढील 3 दिवस तुम्हाला सर्वांना पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सनी आदवळेसह महेंद्र कासेकर, माझे कोकण, चिपळूण.